शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय येथे कृषी विद्यापीठाचे कुलगुरू राठोड यांच्या उपस्थितीत पदवी वितरण समारंभ संपन्न. स्थानिक शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत पदवी वितरण समारंभ दिनांक 28 मार्च रोजी दुपारी 3 वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर जगदीश साबू हे होते, तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुधीर राठोड, कुलसचिव डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला उपस्थित होते. यावेळी पदवी व पदव्युत्तरावरील कला वाणिज्य विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात पदव्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉक्टर सुधीर राठोड यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याकरिता भारत महाशक्ती म्हणून उदयास येत आहे, जगात आपण आज सर्वात युवा देश आहोत, अवकाश तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान संरक्षण व सेवा क्षेत्रात आपला धबधबा आहे, आपला GDP चांगला आहे, तुम्ही भाग्यवान आहात की या काळात तुम्ही युवा आहात, अशा काळात तुम्हाला खूप संधी आहेत, त्यामुळे तुम्ही तुमचे स्वप्न साकार करा. ध्येयाचा ध्यास लागला की श्रमाचा भास होत नाही, ध्येय परिश्रम करून आपले यश संपादन करा व देश विदेशातील विविध शिष्यवृत्ती घेऊन प्रत्येकाने आपापला मार्ग शोधावा असे आवाहन केले. व्यासपीठावर डॉक्टर शिवाजी नागरे, डॉक्टर आरती देशपांडे, डॉक्टर अर्चना खंडेलवाल, निशिकांत देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक अदिती मानकर डॉक्टर निशा बराडे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.